नमस्कार हार्मोनियम मित्र परिवार, आज आपण एकनाथ महाराजांचा एक अतिशय सुंदर असा अभंग पाहणार आहोत, माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरी। या अभंगासाठी पट्टी निवडली आहे काळीचार, राग आहे दरबारी कांदळा आणि ताल वापरला आहे केरवा मध्यलय। तर चला आज काहीतरी नवीन पाहूयात। हो माझे माहेर पंढरी, हो माझे माहेर पंढरी, हो माझे माहेर पंढरी। आहे भिवरे चातीरी, हो आहे भिवरे चातीरी, हो माझे माहेर पंढरी, हो माझे माहेर पंढरी, हो माझे माहेर पंढरी। माझे माहेर पंढरी, हो माझे माहेर पंढरी, हो माझे माहेर पंढरी। माझे माहेर पंढरी, हो माझे माहेर पंढरी, हो माझे माहेर पंढरी। चंद्रभागा
पापभंगा हो करित से पापभंगा माझे माहेर पंढरी हो माझे माहेर पंढरी हो माझे माहेर पंढरी अशा प्रकारे हा अभंग आपल्याला पाहता येईल. हा अभंग अधिक जवळून समजून घेण्यासाठी जाऊयात हार्मोनियमच्या कीबोर्डवर. आता आपण एकेका ओळीचं नोटेशन पाहूयात. माझे माहेर पंढरी हो माझे माहेर पंढरी हो माझे माहेर पंढरी आहे विवरे चातीरी ओ आहे विवरे चातीरी हो माझे माहेर पंढरी हो माझे माहेर पंढरी हो माझे माहेर आपण पहिले चरण समजून घेऊयात. बाप आणि माझी आई बाप आणि माझी आई
पयाणी माझे आई माझी विठ्ठल रखुमाई ओ माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई माझे माहेर पंढरी हो माझे माहेर पंढरी हो माझे माहेर पंढरी आपण पुढील चरण समजून घेऊयात. पुंडलिक आहे बंधू पुंडलिक आहे बंधू पुंडलिक आहे बंधू त्यांची ख्याती काय मी सांगो हो त्यांची ख्याती काय मी सांगो हो त्यांची ख्याती काय मी सांगो माझे माहेर पंढरी हो माझे माहेर पंढरी हो माझे माहेर पंढरी आपण पुढील चरण समजून घेऊयात. माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा करीतस पाप भंगा हो करीतस पाप भंगा हो करीतस पाप भंगा माझे माहेर पंढरी हो माझे माहेर पंढरी हो माझे माहेर पंढरी Thank you.
आपण शेवटचं चरण समजून घेऊयात. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण, हो करी माहेरची आठवण, हो करी माहेरची आठवण, हो माझे माहेर पंढरी, हो माझे माहेर पंढरी, हो माझे माहेर पंढरी.